सिद्धार्थ खानू संघाला विनंती असेल अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। गोलंदाजाचं नाव अजूनही आमच्यापर्यंत आलेलं नाही, पंचांना विनंती असेल। श्री समर्थ रोडलाइन चषक या चषकातील चौथा दिवस चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते। सिद्धिविनायक गावकडी विरुद्ध सिद्धार्थ खानू नाणेफेक जिंकल्यानंतर निश्चित क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता सिद्धार्थ खानू या संघाने, आणि त्यानंतर मात्र गावकडीचे सलामीवीर मैदानात पाहायला मिळतात अक्षय राठोड आणि त्याच्यासोबत गणेश फडके म्हणजेच उजव्या डाव्या हाताची फलंदाजी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय कैलास अक्षय राठोड एक धडाकेबाज फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे। निश्चितच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी टाकावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर अक्षय राठोड हा महत्त्वाचा फलंदाज असेल गावकडी संघासाठी, आणि त्याला बाद करण्याचं मोठं आव्हान असेल ते कैलासमोर पहिलं षटक घेऊन येतो आहे मारुती मंदिरेंकडून। पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय दिवाकर मयेकर सर निश्चित खूप चांगले क्रिकेटपटू घडवलेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी, आणि त्यांच्यासोबत आहेत गौरव नागवेकर सर। कालच्या खेळात केलेली अप्रतिम खेळी कालच्या दिवसात क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये गौरव नागवेकर यांनी, आणि त्यानंतर मात्र संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे। दरम्यान सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू टाकणार आहे कैलास, समोर असेल अक्षय राठोड। कैलासचा पहिला चेंडू निश्चितच कुठेतरी क्षेत्ररक्षणात गडबड केली जाते। पहिला चेंडू नो बॉल, निश्चित एक धाव पूर्ण केले अक्षय राठोड्याने। फुलरलेन चेंडू होता हलकेच ढकलून दिला, मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र पूर्ण केली ती एक धाव, आणि पहिला चेंडू अवांतर। क्षेत्ररक्षकांना निश्चितच काळजी घ्यावी लागेल, पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल आणि त्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षकांनी 38 सर्कलच्या आत राहणं आवश्यक असेल। मात्र दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात, त्यामुळेच हा दिलेला नो बॉल। आता मात्र गणेश फडके डावखुऱ्या हाताचा फलंदाज पहिला चेंडूचा सामना करेल आणि तो असेल फ्री हिट, मोठी संधी असेल गणेश याला। पुढचा चेंडू कैलास गणेशसाठी फ्री हिटचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूवर जोरदार प्रहार, चेंडू हवेत फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि तिथे मात्र चेंडू जातोय सीमापार चौकार। फटका जातोय सीमापार, पहिला चौकार येतोय या सामन्यातील गणेशच्या बॅटमधून। पुढचा चेंडू धावसंख्या होते ती 6, पुन्हा एकदा सुंदर चेंडू कट केला आहे कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू। चेंडूला कट केला आणि त्यानंतर मात्र पॉइंट आणि कव्हर या दोन क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधून गेलेला हा फटका 4 धावांसाठी। कैलास निश्चित दबाव असेल, गणेशने आतापर्यंत दोन चेंडूंवर दोन चौकार लगावलेत। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा कट केला आणि पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातो सीमापार चौकार।
आणि त्याच दोन फटक्यांवर दोन चौकार देखील वसूल केलेत। आता मात्र कैलास पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार। आता मात्र फुलरलेन चेंडू लॉन्ग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय, पुन्हा एकदा सीमा पार चौकार, सलग चार चेंडूंवर चार चौकार लगावतोय गणेश फडके। आक्रमक सुरुवात पाहायला मिळते गणेश याच्याकडून। धावसंख्या होते 18। खराब सुरुवात म्हणावी लागेल, निश्चितच पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे निश्चितच नो बॉलचा इशारा आला होता आणि त्यानंतर मात्र आक्रमण केलं जातंय। पहिला चेंडू फेस केला होता फ्री हिटचा गणेश फडके याने आणि त्यानंतर आता मात्र गणेश थांबत नाही आहे, सलग चार चेंडूंवर चार चौकार लगावलेत। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, आता मात्र फटका फसतोय निश्चित, मात्र जातोय चेंडू सीमा पार चौकार फाइनल। त्यानंतर फाइन लेगच्या दिशेने पुन्हा एक चौकार, पाचवा चौकार पाहायला भेटतो या षटकातील। पाच चेंडूंवर पाच चौकार, आता मात्र संधी असेल, पाहूया गणेश सहा चेंडूंवर सहा चौकार लगावणार का। पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू, आता मात्र अतिरिक्त उसळी घेतोय त्यामुळे गणेश स्वतःला थांबवतोय, निश्चित निर्धाव चेंडू जातोय। पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होते 22, बिनबाद 22, गणेश वैयक्तिक 20 धावा, सलग पाच चेंडूंवर पाच चौकार लगावलेत आणि त्यानंतर शेवटचा चेंडू निर्धाव टाकण्यात कैलास याला यश येतंय। सिद्धार्थ खानू कुठेतरी खराब सुरुवात म्हणावी लागेल। जी मार्कवर पाहायला मिळतोय मधुसूदन आणि आता त्याच्यासमोर असेल अक्षय राठोड। सलामीला आलेला फलंदाज पहिल्या चेंडूवर निश्चित एक धाव काढली होती आणि त्यानंतर मात्र गणेशची किमया पाहायला मिळाली होती। पहिल्या षटकामध्ये पाच चेंडूंवर पाच चौकार लगावले होते गणेश याने आणि त्यामुळेच आता धावसंख्या पाहायला मिळते ती 22। आता मात्र अक्षय राठोड काय रणनीती असेल हे निश्चित पाहणं उत्सुक्याचं असेल। अक्षय राठोड रिव्हर्सचा फटका देखील तेवढा चांगल्या पद्धतीने खेळतात आणि त्यामुळेच पॉईंट बाउंड्री लाईनला आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। मधुसूदन पहिला चेंडू अक्षयसाठी, आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच ढकलून दिलाय पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, तोपर्यंत मिळते ती मात्र एक धाव। एका धावेवर निश्चित अक्षय समाधान मानतोय, चांगली रणनीती म्हणावी लागेल। आत्तापर्यंत गणेशने आक्रमक सुरुवात केली त्यामुळे अक्षय गणेशला स्ट्राईकवर आणण्याचं काम करतोय, निश्चित कौतुक करावं लागेल कारण अक्षयकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। इथे मात्र संघाची गरज आणि कुठेतरी चांगला विचार पाहायला मिळतोय जो आजपर्यंतच्या बऱ्याच सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नव्हता। अक्षय राठोड स्वतःकडे क्षमता असताना सुद्धा सेट झालेला फलंदाज गणेशकडे स्ट्राईक देतोय आणि आता मात्र गणेश असेल मधुसूदन कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे पाहणं उत्सुक्याचं असेल। कैलासवर हल्ला चढवला होता गणेश याने आणि आता मात्र मधुसूदन असेल समोर। मधुसूदनचा पुढचा चेंडू गणेशसाठी, आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा होता, चेंडू पायावर जाऊन आदळतोय, इथे मात्र अपील होतंय परंतु पंच अपील फेटाळून लावतायत। निर्धाव चेंडू, मधुसूदन चांगली सुरुवात करतोय गणेश पुढे। अक्षय निश्चितच काहीतरी कानमंत्र देतोय, अनुभव आहे अक्षय राठोडकडे, ऑल रत्नागिरी संघाकडून खेळताना पाहिलंय, खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रत्नागिरीचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे अक्षय राठोड याने आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक गावखडी संघाचा एक हुकमी इक्का म्हणावं लागेल अक्षयाला आणि अक्षय मैदानात आहे।
निश्चित सुरुवात चांगली गणेशकडून होते। पुन्हा एकदा फुलर लाइन चेंडू, चेंडू वर जोरदार प्रहार, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार। षटकामध्ये गणेशने नजाकत दाखवली होती, अप्रतिम ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाले होते आणि आता मात्र गणेश ताकद दाखवतोय। मिड विकेटच्या डोक्यावरून लगावलेला हा षटकार। मधुसूदन पुढचा चेंडू, पुन्हा एक फुलर लाइन चेंडू, पुन्हा चेंडू हवेत आणि आता मात्र संधी असेल। लॉन्गॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र गणेश फडके बाद होतोय। पहिला धक्का बसतोय सिद्धिविनायक गावखडे। जाताय चांगली सुरुवात देतोय गणेश गावखडी संघाला। रणनीती होती, धावसंख्या होते 29, एक फलंदाज बाद होतोय। निश्चित गणेशला कदाचित कर्णधाराने आक्रमण करण्यासाठी पाठवलं होतं आणि गणेश आपलं काम चोख करतोय म्हणावं लागेल। पहिलं दुसरं षटक चालू असताना 29 धावा झालेल्या असताना मात्र गणेश बाद होतोय आणि आता मैदानात जातोय नागेश, नागेश दळवी। हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, रिव्हर्सचा फटका देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतो। आता जर फलंदाजांचा विचार केला तर अक्षय राठोड आणि नागेश मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यात तरबेज असे खेळाडू, त्यामुळे निश्चितच अचूक टप्प्यावर चेंडू टाकणं आवश्यक असेल कारण थोडीशी चूक आणि त्यानंतर मात्र हे फलंदाज तुमची गय करणार नाहीत। आखूड टप्प्याचा चेंडू ढकलून दिला आहे, बॅटच्या टप्प्यात काही चेंडू येत नाही, निश्चित स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता। नागेशचा फटका फसतोय, निर्धाव चेंडू टाकला जातोय मधुसूदनच्या माध्यमातून। एक षटकार लगावला होता गणेश याने आणि त्यानंतर मात्र गणेशला बाद करतोय मधुसूदन, संघासाठी पहिला बळी मिळवून देतोय गणेशाच्या स्वरूपात। आक्रमक गणेश आता मात्र डगआउटमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यानंतर नागेश सामना करतोय मधुसूदनच्या गोलंदाजीचा। आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र कट केलाय पॉईंटच्या पॉईंट बाउंड्री लाईनने चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। मिळते ती मात्र एक धाव, एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होते 30। दुसरं षटक संपतंय, निश्चितच चांगलं षटक म्हणावं लागेल। एक षटकार लगावल्यानंतर देखील मात्र 8 धावा खर्च केल्यात, म्हणजे अतिशय सुंदर गोलंदाजी मधुसूदन याच्याकडून आणि याच 8 धावांच्या बदल्यात गणेशला बाद देखील केले। पहिल्या षटकाचा विचार केला तर 22 धावा निघाल्या होत्या, पहिला चेंडू नो बॉल होता आणि त्यानंतर सलग 5 चेंडूंवर 5 चौकार लगावले होते गणेश याने आणि त्यानंतर पुढच्या षटकात एक षटकार लगावल्यानंतर गणेश बाद होतोय। गोलंदाजीसाठी येतोय सतीश, जबाबदारी असेल निश्चित, मधुसूदनने कमबॅक करून दिले, आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आवश्यक असेल ती सिद्धार्थ खानू संघाला, क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत। सतीश पहिला चेंडू समोर असेल नागेश, अक्षय राठोड नॉन स्ट्राईक एंडवर असेल। आत्तापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा काढल्या। तर आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूवर जोरदार प्रहार, चेंडू हवे तिथे मात्र चेंडू जातोय सीमा पार, चौकार। अक्षय राठोडने चांगली रणनीती आखली म्हणायला हरकत नाही कारण अक्षय राठोड नॉन स्ट्राईक एंडवर आहे आणि
नागेश आणि गणेश यांच्याकडे जबाबदारी दिली गेली ते आक्रमणाची आणि आत्तापर्यंत तरी ही रणनीती सफल साबित होताना दिसते। पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू निश्चितच नागेशकडून सुटणार नाही, आक्रमक फलंदाज आहे। फुलल्यान चेंडू विरकांदीला चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने, एक धाव तर निश्चित मिळेल आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल। चांगली फेक पाहायला मिळते लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून। धावसंख्या होते 35, चालू षटक तिसरं, टाकतायत 37। आता मात्र अक्षय राठोड स्ट्राईकवर येत आहेत, आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय, 2 धावा काढल्या। आता फुलर लेन चेंडू हलकेच ढकलून दिला लॉंग लेगच्या दिशेने, एक धाव तर निश्चित मिळेल। चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या 36। आता मात्र चांगली गोलंदाजी होते, पहिला चेंडू खराब म्हणावा लागेल, आकूट टप्प्याचा चेंडू होता आणि नागेशसारख्या फलंदाजासाठी ही नक्कीच मोठी चूक होती। आणि त्यानंतर मात्र नागेशने चौकार वसूल केला। फुलर लेन चेंडू, आता मात्र चेंडू हवेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमा पार, षटकार। लाईनला 6 धावांसाठी आतापर्यंत धावा झाल्या तर 42। नागेश पुढचा चेंडू खेळतोय, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार, षटकार। पहिला षटकार लगावल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि नागेश मात्र इथे चुकत नाही आहे, सलग 2 चेंडूंवर 2 षटकार लगावतोय। धावसंख्या होते 48 आणि या 48 धावांमध्ये अक्षय राठोडचं योगदान मात्र 3 धावांचं असेल। मात्र निश्चितच अक्षयच्या रणनीतीला दाद द्यावी लागेल, त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। मात्र सुरुवातीला गणेशने आक्रमण केलं, चांगल्या लयीत दिसत होता त्यामुळे त्याला स्ट्राईक देत होता अक्षय राठोड आणि आता मात्र तीच कामगिरी करतोय नागेशसोबतसुद्धा। नागेश आक्रमण करतोय आणि त्यामुळे अक्षय राठोड शांतपणे नॉन स्ट्राईकला उभा राहून खेळ पाहतोय। पुढचा चेंडू नागेश तळवी, सलग 2 चेंडूंवर 2 षटकार लगावले, तिसरा षटकार लगावेल का? आता मात्र लोअर फुल टॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षण होतंय। तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा, षटक संपतंय। या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 1-50, अर्धशतक फलकावर लावलं जातंय गावकडी संघाचं। मात्र 3 षटकांच्या अखेरीस अतिशय घणाघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गणेश आणि नागेश यांच्याकडून, आणि तेवढीच सूजबूझ म्हणावी लागेल अक्षर राठोड याच्याकडून। आत्तापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला आणि मात्र 3 धावा काढल्यात, आणि नागेश 7 चेंडू 20 धावा, आणि गणेशने मात्र पहिल्याच षटकात आक्रमण केलं होतं, 8 चेंडू 26 धावा वसूल केल्या। तर नऊ चेंडूंमध्ये 26 धावा ठोकल्या होत्या गणेश याने, आक्रमण केलं होतं। गणेश बाद झाल्यानंतर नागेश मैदानात गेला आणि त्याने देखील गणेशचाच कित्ता गिरवला आहे आणि आक्रमण केलं आहे। 3 षटकांमध्ये 50 धावा आत्तापर्यंत जर या स्पर्धेचा विचार केला तर प
50 धावांचं आव्हान हे फार मोठं पाहायला मिळालं होतं. मात्र गावकडी संघ पहिल्या 3 षटकांमध्येच 50 धाव उभारतोय, त्यामुळे निश्चितच खूप मोठं आव्हान असेल सिद्धार्थ कान्होया संघासमोर. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. आता मात्र अक्षय काय करतो याकडे लक्ष असेल सर्वांचं, कारण आत्तापर्यंत शांत असलेला अक्षय आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल, त्यामुळे निश्चितच हाणामारीची षटके. यानंतर महेश दळवी देखील डगआउटमध्ये आहे, तो देखील एक आक्रमक फलंदाज आहे गावकडी संघाचा, त्यामुळे निश्चितच अक्षयच्या रणनीतीकडे लक्ष असेल. गोलंदाज असेल रोहन, खराब चेंडू, अवांतर चेंडू, वाईटचा इशारा येतोय पंच गौरव नागवेकर यांच्याकडून. निश्चित टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, मात्र लाईन लेंथ कुठेतरी चुकीची म्हणावी लागेल, आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुलरलेन चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाकडून देखील चूक होते, आणि इथे मात्र बाईट स्वरूपात एक धाव मिळेल. फुलटॉस चेंडू होता, निश्चित अक्षयचा फटका फसतोय. संधी होती मात्र संधी गमावतोय अक्षय, आणि आता असेल समोर नागेश. 8 चेंडू 20 धावा, आक्रमक फलंदाजी करतोय नागेश, आणि इथे मात्र नागेश पुन्हा एकदा तोच प्रयत्न, रिव्हर्स सीट खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र नागेश देखील फसतोय. निर्धाव चेंडू जातोय, पुढचा चेंडू फुलरलेन चेंडू, चेंडूवर केलाय प्रहार आणि लॉंगांच्या दिशेने इथे मात्र झेल पकडला जातोय. नागेश दळवी बाद होतो. जागा घेण्यासाठी जातोय महेश दळवी. निश्चितच नागेश आणि महेश दोन बंधू आपल्याला गावकडी संघाकडून पाहायला मिळत आहेत. नागेश बाद झालाय आणि आता मात्र गेलाय महेश दळवी. महेश दळवी देखील तेवढाच आक्रमक फलंदाज आहे. ऑल रत्नागिरी संघाकडनं हा देखील खेळताना पाहायला दिसतो आपल्याला. रोहन संघासाठी दुसरं यश मिळवतोय. नागेश तंबूत परततोय, त्यानंतर मैदानात गेलाय महेश दळवी. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी, चौथं षटक टाकतोय रोहन. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, अलकेच ढकलून दिला, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर मिळेल, एका धावेवरच समाधान मानलं जातंय. लोअर फुलटॉस होता, निश्चितच खराब चेंडू होता, मात्र त्याचा पुरेपूर समाचार घेता येत नाही महेश यांना. पहिला चेंडू फेस करत होता, त्यामुळे कुठेतरी सावध पवित्रा घेतला महेश याने आणि एक धाव काढून दिली. अक्षय पहिल्या षटकापासून सलामीला आलेला फलंदाज हा मैदानात आहे, त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न महेश याचा. फुलरलेन चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा फटका फसतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या षटकात. आत्तापर्यंत बाईच्या स्वरूपात एक धाव आणि त्यानंतर महेश दळवीने एक धाव काढले, म्हणजे आत्तापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. एक वाईड चेंडू निश्चित होता, या षटकात 3 धावा येत आहेत आणि त्यानंतर मात्र अक्षयला निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. पुन्हा एक रिव्हर्सचा फटका आणि आता मात्र चेंडू जातोय पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमा पार षटकार. धावसंख्या होते 59, 2 बाद 59. गणेश 9 चेंडू 26 धावा, नागेश 10 चेंडू 20 धावा. आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर हे 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र अक्षय आक्रमण करतोय आणि त्याच्या जोडीला असेल महेश दळवी. शेवटच्या
षटकातील पहिला चेंडू फेस करेल महेश, गोलंदाज असेल मधुसूदन, ज्याने अप्रतिम षटक हाताळले, गणेश याला बाद देखील गेले तोच मधुसूदन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। चार षटकांनंतर धावसंख्या पोचते ती 59 धावांपर्यंत। शेवटचं षटक निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल, जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल महेश दळवी आणि अक्षय राठोड यांचा। अक्षय सलामीला गेलेला फलंदाज, निश्चित गणेश आक्रमण करत होता आणि त्यानंतर नागेश, त्यामुळे अक्षयने सावध पवित्रा घेतला, शांत सुरुवात। आणि आता मात्र या आधीच्या चेंडूवर अक्षयने देखील षटकार लगावला, फुलर लेन चेंडू आणि इथे काय घडतंय, महेश दळवी क्लीन बोल्ड, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मधुसूदन याच्याकडून, मोठा धक्का बसतोय गावखडी संघाला, महेश दळवी माघारी परत। महेशची जागा घेण्यासाठी जातोय चेतन, हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे। अक्षय अजूनही मैदानात सुरक्षित पाहायला मिळतोय, निश्चित सलामीला गेलेला फलंदाज महेश दळवी इथे निश्चित नाराज करतोय। आत्तापर्यंत गावकडी फलंदाजांचा विचार केला तर गणेश चांगली सुरुवात दिली, त्यानंतर मात्र नागेशने देखील अप्रतिम पारी खेळले, अक्षय अजूनही मैदानात मात्र महेश निराश करतोय। त्यानंतर आता मैदानात जातोय चेतन, शेवटचं षटक निश्चित प्रयत्न असेल मोठे फटके लगावण्याचा, जास्तीत जास्त धावा उभारण्याचा। मधुसूदन अप्रतिम गोलंदाजी, एक षटकार गणेशने लगावला होता त्यानंतर गणेशला बाद केलं होतं मधुसूदन याने, आणि आता मात्र शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर महेश दळवीला देखील माघारी पाठवलंय। आता मात्र समोर असेल तो चेतन, मधुसूदन याच्या समोर पुढचा चेंडू फेस करेल। क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत आणि त्यानंतर पुढचा चेंडू टाकतोय मधुसूदन, फुलर लेन चेंडू, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र जेल जमिनीला ताण होतोय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। चेतनचा हवेत उडालेला झेल मात्र जमिनीला दान केला जातोय आणि त्यानंतर आता स्ट्राईकला असेल अक्षय राठोड, निश्चित झेल पकडला गेला असता तर अक्षय कुठेतरी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळाला असता आणि मैदानात नवीन फलंदाज देखील पाहायला मिळाला असता, मात्र तसं काही घडत नाही। सुटलेल्या झेलमुळे निश्चित एक धाव मिळते, एका धावेने अक्षय येतोय स्ट्राईक एंडला। मधुसूदन चांगली गोलंदाजी, चेतनला देखील पहिल्या चेंडूवर बाद करण्याची संधी होती। अक्षयचा प्रयत्न असेल शफल होऊन लेग साईडला चेंडू खेळण्याचा, मात्र मधुसूदन ऑफस्टंपच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू, त्यामुळे पंचांचा वाईटचा इशारा येतोय। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत, मधुसूदनचा पुढचा चेंडू अक्षयसाठी, फुलर लेन चेंडू जोरदार फिरकायचा आहे, फटका फसतोय, यष्टीरक्षकाकडे येतोय तो चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते। अक्षय राठोड 7 चेंडू 9 धावा, म्हणजे कुठेतरी नावाला साजेशी खेळी होत नाही आणि अक्षय राठोड आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो। निश्चित सुरुवात संयमी केली होती, त्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय। आता मात्र फटका येतोय फाईन लेगच्या दिशेने आणि इथे मात्र काय घडतंय, चेंडू जातोय एक टप्पा सीमा पार, चौका।
खराब चेंडू म्हणावा लागेल, कारण अक्षय आधीच ऑफस्टंपकडे शफल झाला होता। त्यानंतर तरी देखील अक्षयच्या पायाच्या दिशेने गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळेच अक्षयने हा चेंडू खेळला होता तो लॉन्ग लेगच्या दिशेने। चौकार वसूल करतोय अक्षय राठोड। पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयसाठी। आता मात्र अप्रतिम चेंडू, लेग कटर पद्धतीचा चेंडू इथे टाकला जातो। टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय। अक्षयचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा, मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाही। चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मधुसूदन याच्याकडून। निश्चित चौकार लगावलाय, मात्र त्यानंतर कमबॅक केलं जातंय। निर्धाव चेंडू टाकला जातोय मधुसूदन यांच्या माध्यमातून। आता मात्र अक्षयचा जोरदार प्रहार आणि चेंडू जातोय सीमापार, षटकार। हा प्रहार आणि चेंडू स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला होता षटकारासाठी। सहा धाव वसूल करतो, याबरोबर धावसंख्या होते 71, जे निश्चित 72 धावांचं आव्हान असेल। अक्षय राठोड सलामीला गेलेला फलंदाज निश्चित पहिला चेंडू फेस करताना एक धाव काढली होती आणि इथे मात्र इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला जातोय। 10 चेंडू 19 धावा। अप्रतिम फलंदाजी कौतुक करावं लागेल। गणेश फडके, त्यानंतर नागेश दळवी आणि त्यानंतर अक्षय राठोड। सिद्धिविनायक गावखडी संघ पोहोचतो।
ऑफलाइन चषक आजचा चौथा दिवस चौथ्या दिवसातील पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धार्थ खानू आणि सिद्धिविनायक गावखडे। आणि या सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करताना सिद्धिविनायक गावखडेने मात्र आक्रमण केले, 5 षटकांमध्ये 71 धावांपर्यंत मजल मारले, म्हणजेच 72 धावांचं आव्हान असेल सिद्धार्थ खानू या संघासाठी। आत्तापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर 4 दिवसात 53 ही उच्चांकी धावसंख्या होती आणि त्याच धावसंख्येला आणि या 53 धावांना देखील मागे टाकले गावखडे संघाने आणि आता मात्र 71 धावा उच्चांकी धावसंख्या स्पर्धेतील उभारले सिद्धिविनायक गावखडे। गणेश फडके 26 धावा, नागेश तळवी 20 धावा आणि अक्षर राठोड 19 धावा या 3 फलंदाजांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर यानंतर होणारा सामना गणेश गुळे विरुद्ध लांजा। विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपल्या खेळाडूंची यादी जमा करायची आणि त्यानंतर नाणेफेक देखील करून घेतली जाईल। गणेश गुळे विरुद्ध लांजा दोन्ही संघांना विनंती असेल लगेचच आपल्या खेळाडूंची यादी जमा करायची आणि त्यानंतर नाणेफेक करून घ्यायचे। दरम्यान पहिला चेंडू महेश दळवी अखोट टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलाय, एक धाव तर मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय। सुरुवात सावध सुरुवात करतायत कैला असं पहिल्या चेंडूवर एक धाव काढतायत आणि त्यानंतर आत्ता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती शिवा कदम एक आक्रमक फलंदाज। त्याच्यासमोर गोलंदाजी करतोय महेश दळवी, निश्चित महेश दळवी यांना शिवा कदम यांच्या ताकदीचा अनुभव असेल। अखूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा, ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू आणि त्यामुळेच पंच देखील वाईट घोषित करतायत। महेश दळवी दबाव दिसतोय, समोर उभा आहे शिवा कदम, निश्चित शिवा कदमची ताकद रत्नागिरी क्रिकेटपटूंना चांगलीच माहीत आहे। शिवा पुढचा चेंडू घेतोय, युवर कल्याण चेंडू हवेत आणि इथे मात्र सुजनला चान्स असेल, मात्र संधी उगते, निश्चित चांगला प्रयत्न होता सुजन याचा, दोन धावा देखील पूर्ण करतायत शिवा, निश्चित चांगला चेंडू होता। महेश दळवी अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा देखील घेतला जातोय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय महेश याच्याकडून। शिवा चेंडू हवेत निश्चित होता, मात्र सुजन चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे दोन धावा तर निश्चित मिळतात। आता मात्र आणखी एक अवांतर चेंडू, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा, धावसंख्या होते 5, पहिलं षटक टाकतोय महेश दळवी। पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश याच्याकडून, आखूट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेतोय आणि त्यानंतर अक्षय राठोड इथे मात्र झेल सोडतोय शिवा कदम याचा, मोठी चूक म्हणावी लागेल अक्षय याच्याकडून, निश्चित अक्षय एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय आणि झेल देखील सोडतोय शिवा कदम यासारख्या फलंदाजाचा। आता मात्र सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थोडंसं वळण घेतोय आणि त्यामुळे शिवा याचा फटका चुकतोय, निश्चितच शिवा कदम सामना जिंकायचा असेल गावखडे संघाला तर या फलंदाजाला कुठेतरी रोखणं गरजेचं असेल, कारण हा फलंदाज जर रंगात आला तर निश्चित एक हाती सामना जिंकून देऊ शकतो। फुलरलाईन चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय महेश दळवी याच्याकडून, सुंदर गोलंदाजी करतोय, गुडल्यान थोडा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय आणि शिवा याला काही समजत नाही आहे। महेश दळवी निश्चित अनुभव आहे, रत्नागिरी जिल्ह्यात नाव देखील आहे तोच महेश दळवी, गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा शिवायाचा प्रयत्नच राहतोय
आणि निर्धाव चेंडूची सांगता होते महेश दळवी अप्रतिम गोलंदाजी टाकतोय शिवाय याच्या समोर निश्चितच धावसंख्या होते 5। हा जेल किती महागात पडणार हे मात्र येणारा काळच सांगेल। निश्चित शिवा बाद झाला असता तर कुठेतरी गावकडी संघाने सुटकेचा निश्वास टाकला असता, मात्र तसं काही घडत नाही। शिवाचा झेल सोडला जातोय अक्षर राठोड याच्याकडून। गावकडीचा विचार केला तर अक्षर राठोड आणि महेश दळवी हे रत्नागिरीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील ओळखले जातात। अक्षर राठोड आता मात्र गोलंदाजी मार्कवर फुल लाईन चेंडू आणि इथे काय घडतंय, चेंडू फिरकावून दिला जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा। फटका कैलास ह्याच्यावर आक्रमण केलं होतं गणेश याने आणि त्याचीच परतफेड करतोय की काय। पहिल्या चेंडूवर षटकार जरूर लगावलाय अक्षर राठोड याला। पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू लोअर फुल टॉस होता, चेंडू बॅटची कडा घेतोय जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने। क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय तोपर्यंत मिळते ती मात्र एक धाव। कैलास आतापर्यंत खेळलेल्या 3 चेंडूंवर 8 धावा देखील वसूल करतोय पहिल्याच चेंडूवर आणि शिवा मात्र इथे 5 चेंडूंमध्ये धावा करतोय त्या मात्र 2, म्हणजे कुठेतरी शिवाला देखील आक्रमक सुरुवात करणं आवश्यक असेल। धावांची गती वाढवावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर, आव्हान असेल 72 धावांचं। आता मात्र सुंदर चेंडू अक्षय राठोड इथे मात्र अनुभव दाखवतोय। गुडलेन स्पॉटवर पडलेला चेंडू त्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि शिवा याच्या पायावर जाऊन आदळतोय। लेगबाईट स्वरूपात एक धाव देखील पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून। आता मात्र समोर आहे कैलास, निश्चित एक षटकार लगावलाय या षटकात आक्रमक सुरुवात केले कैलास याने आणि त्यानंतर कमबॅक देखील केलंय अक्षय याने। पुढच्या 2 चेंडूंवर मात्र 2 धावा खर्च केल्यात। कैलास पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, जोरदार चेंडू भिरकावायचा आहे मात्र कुठेतरी चेंडूपासून लांब राहतो आणि त्यानंतर दुरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय निर्धाव। पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू, आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने गणेश नागेश येऊन चेंडू अडवतोय तोपर्यंत मिळते ती एक धाव। चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर पुढच्या 4 चेंडूंवर 3 धावा खर्च केल्यात अक्षय याने। किफायतशीर गोलंदाजी म्हणावी लागेल कारण आव्हान मोठं आहे। या आव्हानाचा पाठलाग करायचा तर निश्चित 15 धावांची धावगती आवश्यक असताना अक्षय मात्र आतापर्यंत धावा खर्च करतोय 9 आणि त्यानंतर हा लागलेला षटकार। राठोडवर हल्ला चढवला गेलाय, 15 धावा वसूल केल्यात। आता मात्र आवश्यकता असेल ती 52 धावांची, 3 षटकात 52 धावा म्हणजे 18 चेंडू 52 धावा, अजून देखील धावगती वाढवावी लागेल। पहिलं षटक सुंदर हाताळलं होतं महेश दळवी याने आणि त्यामुळेच कुठेतरी रनरेट वाढतोय।
आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय सुजन। दोन षटकात 20 धावा। अक्षय राठोड या आधीचं षटक हाताळलं होतं, पहिल्या चेंडूवर कैलास याने षटकार लगावला होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर शिवा याने, म्हणजे निश्चितच अक्षयचं स्वागत मात्र षटकाराने झालं होतं। पुलल यांच्या डोपुडे सरसावत मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने, एकदम मिळते चांगली फेक, दिवा आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करताना। मंदार आता मात्र स्ट्राईकला असेल शिवा, या आधीच्या चेंडूवर षटकार लगावलाय तोच शिवा, आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने, बाउंड्री लाईनवरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय, मिळेल ती मात्र एकच धाव, चांगली गोलंदाजी करतोय सुजन। शिवापासून चेंडू कुठेतरी लांब ठेवण्याचा प्रयत्न, निश्चितच वाईड लाईनच्या जवळपास केलेली गोलंदाजी, त्यामुळेच शिवाला संधी मिळते ती मात्र एक धाव काढण्याची। सुजनचा पुढचा चेंडू, पुढे सरसावत मारलेला फटका, चेंडू हवे, चेंडू खाली येतोय चेतन आणि इथे काय घडतंय, इथे मात्र कैलासला माग विनंती असेल फलंदाजाचं नाव कळवायचं आहे। रोहन येतोय फलंदाजीसाठी, कैलास बाद झाल्यानंतर सुजन संघाला पहिला बळी मिळवून देतोय कैलास याच्या स्वरूपात। निश्चित कैलासने आक्रमक सुरुवात केली होती अक्षयच्या विरोधात, तोच कैलास आता मात्र डगआउटमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याची जागा घेतोय रोहन। समोर असेल सुजन, एक सफल गोलंदाज। सुजनचा पुढचा चेंडू, रोहनसाठी आखूड टप्प्याचा चेंडू निश्चित होता जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय अक्षय, आता मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते। सुजनचं कौतुक करावं लागेल, पहिलं षटक महेश दळवी खूप चांगले षटक हाताळलं होतं, मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र फुललेन चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय, एक धाव तर मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण नागेश यांच्याकडून, एका धावेवर समाधान मानावं लागतंय। निश्चित दुसरं षटक हाताळलं होतं अक्षय राठोड आणि त्या षटकात मात्र आक्रमण केलं गेलं होतं, दोन षटकारांच्या मदतीने 15 धावा देखील वसूल केल्या होत्या कैलास आणि शिवा यांनी। त्यानंतर सुजन किफायतशीर गोलंदाजी, कैलास याला बाद देखील केलंय, आता मात्र शिवा सुजन समोर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा शिवा फसतोय, निर्धाव चेंडू जातोय, या निर्धाव चेंडूने षटक संपतोय आणि तीन षटकांखेरीज धावसंख्या होते 23। निश्चितच पहिल्या दोन षटकानंतर 20 धावा होत्या, त्यानंतरच्या षटकात मात्र 3 धावा खर्च करतोय सुजन आणि कैलास याला बाद देखील करतोय। यानंतर होणारा सामना गणेश गुळे विरुद्ध लांजा, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेक करून घ्यायचे, सूरज वागदरे यांना विनंती असेल पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे। गणेश गुळे विरुद्ध लांजा, गणेश गुळे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, लांजा संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी व्यासपीठासमोर यायचे, तर निश्चित पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल। गोलंदाज येतोय पुन्हा एकदा महेश दळवी।
यानंतर होणारा सामना रायझिंग गणेश गुळे विरुद्ध खेरवसे बॉईज लांजा, नाणेफेक करून घ्यायचे. अखो टप्प्याचा चेंडू, इथे मात्र चेंडू हवे, चेंडू खाली येतोय नागेश दळवी, आणि नागेश दळवी आता मात्र कोणती चूक करत नाही, शिवा बाद होतो, मोठा धक्का बसतोय सिद्धार्थ खानू संघाला. चेंडू 9 धावा, निश्चितच कुठेतरी खराब कामगिरी म्हणावी लागेल, कारण शिवासारख्या फलंदाजाकडून नेहमीच आक्रमक फलंदाजाची अपेक्षा असते आणि या सामन्यात आवश्यकता देखील होती, संघाची गरज होती. मात्र ही गरज शिवा काही पूर्ण करू शकत नाही आहे आणि शिवा तंबूत परततोय. महेश दळवी याने टाकलेला चेंडू मिडविकेटच्या बाउंड्री लाईन मारण्याचा, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर नागेशने पकडलेला अप्रतिम झेल. महेशचा पुढचा चेंडू फलंदाज असेल. अकूट टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळ आणि इथे काय घडतंय, आणखी एक फलंदाज बाद होतोय. तो रुपेश अप्रतिम गोलंदाजी, नाणेफेक केली जाते. दोन चेंडूंवर दोन फलंदाजांना बाद केलंय. महेश याने हॅट्रिकची संधी असेल, आत्तापर्यंत जयभैरी नाचणे संघाच्या सागरने एक हॅट्रिक केले आणि आता मात्र गणेश गुळे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल व्यासपीठासमोर यायचंय. नाणेफेक केली जाते सुमित नागवेकर यांच्या हस्ते. आणि मनोरंजन चिंचकरी संघाच्या सूरजने देखील एक हॅट्रिक केले, म्हणजे आत्तापर्यंत या सामन्यात दोन हॅट्रिक पाहायला मिळाल्यात. मात्र इथे महेश दळवी चुकतोय, एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 25. नाणेफेक केली जाते, नाणेफेकीचा कौल लागतोय. खेरवसे बॉईज लांजा यांच्या बाजूने, दरम्यान निर्धाव चेंडू. महेश दळवी अप्रतिम गोलंदाजी करतोय, निश्चित फलंदाजीत आपली चमक दाखवू शकला नव्हता, इथे मात्र गोलंदाजीत चांगली चमक दाखवतो. आता मात्र मिडविकेटच्या दिशेने गेलेला फटका, एक धाव मिळेल, एका धावेवर समाधान मानावं लागेल. याबरोबर षटक संपतंय, 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 26. कुठेतरी सामना सिद्धार्थ कानू संघापासून दूर जातोय. निश्चितच शिवा कदम गेल्यानंतर कुठेतरी विजयाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. शेवटचं षटक आणि आवश्यकता असेल 46 धावांची. निश्चितच आव्हान तर चेंडू टाकला नसे नाही तर अशक्य असं आव्हान. गोलंदाजीसाठी येतोय ज्ञानेश, 6 चेंडू 46 धावा, औपचारिकता बाकी असेल. मात्र निश्चित ज्ञानेश याला अवांतर चेंडू टाकून जमणार नाही, 6 चेंडूंचा खेळ बाकी. ज्ञानेशचा पहिला चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक अक्षय राठोडेच्या हातात.
पहिला चेंडू जातोय निर्धाव, इथे मात्र गावकडी संघ सामन्यावर आपली पकड मजबूत करतोय। ज्ञानेशचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलर लेन चेंडू, इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळतोय आणि इथे मात्र त्रिफळाचीच बाद होतोय। ज्ञानेश एका फलंदाजाला बाद करतोय आणि त्यानंतर सतीश सामना करेल ज्ञानेशच्या गोलंदाजीचा। निश्चित औपचारिकता बाकी असेल या सामन्यात। गावकडी संघ विजयाकडे वाटचाल करतोय। फुलर लेन चेंडू, लोअर फुल टॉस, त्यावर सतीशने काढले ती मात्र एक धाव। लॉंग ऑन बाउंड्री लाईनला आपल्याला चेतन पाहायला मिळतोय। आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज, निश्चित क्षेत्ररक्षणात बदल करावा लागेल। पुढचा चेंडू ज्ञानेशचा, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय डाव्या हाताच्या फलंदाजासाठी रुपेशसाठी। आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार तटकावण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय निर्धाव। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र चेंडू हवे, चेंडू खाली येतोय गणेश आणि गणेश मात्र कोणती चूक करत नाही, रुपेश बाद होतोय। काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, शिवाय याने कुठेतरी नाराज केलंय सिद्धार्थ खानू संघाला। निश्चित अपेक्षा होत्या आणि या अपेक्षा मात्र पूर्ण करू शकला नाही आणि त्यामुळेच सिद्धार्थ खानू कुठेतरी पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे। फलंदाजीसाठी जातोय आणखी एक डाव्या हाताचा फलंदाज विनीत। इथे काय करतोय चेंडू हवेत, निश्चितच गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय। निश्चित ज्ञानेशच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय। पुढचा चेंडू ज्ञानेशचा, यॉर्कर लेन चेंडू खोदून काढलाय, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने। सुजन येऊन खराब क्षेत्ररक्षण करतोय, गचाळ कामगिरी करतोय सुजन। इथे मात्र एक फलंदाज धावबाद देखील होतोय, शेवटच्या चेंडूवर धावबाद होतोय विदित आणि त्यानंतर हा सामना विजयी होतोय तो सिद्धिविनायक गावकडी संघ।